अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट। नमस्कार दोस्तों, मैं रवि करनाल हरियाणा से, गोकुल डेयरी फार्म से। मेरे किसान कुछ किसान भाइयों के लिए आज साहिवाल गाय की नस्ल लेके आया हूँ, और HF गाय भी है और थारपारकर गाय भी है। कुछ गाय हमारे पास बहुत अच्छी हैं, प्रेग्नेंट में भी और कुछ मिल्किंग में भी। थारपारकर भी हैं और HF भी हैं। आज हमारे फार्म पर महाराष्ट्र नासिक से कुछ गेस्ट आए हैं जो परचेजिंग करने के लिए आए हैं। आज हम उनका भी आपसे संपर्क कराते हैं और रिव्यू देखते हैं उनका कैसा रहा। नमस्कार सर। नमस्ते। क्या नाम है सर आपका? मेरा नाम संदीप है, मैं नासिक महाराष्ट्र से आया हूँ। जी सर। आप कितने कितने दिन हो गए सर आप हमारे फार्म पर आए हुए हैं? पिछले 2 दिन से मैं यहाँ इस फार्म पे हूँ। जी जी जी। तो कौन कौन सी गायें आपने देखी है सर हमारे फार्म पर? सर जी, मैंने HF देखा है, थारपारकर देखा है, देसी गाय देखी है और साहिवाल गाय देखी है। यहाँ पे साहिवाल गाय देखी है। हाँ, मेरा फर्स्ट टाइम था यहाँ पे करनाल में आने का, बट जिस तरीके से रवि भाई ने जो ट्रीटमेंट दी यहाँ पे और जितने नस्ल दिखाई मुझे काऊ की, तो बहुत बेहतर रहा। इनके पास बहुत अच्छा जेन्युइन नस्ल है। जी 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 जी। ओके, थोड़ा सा सर आप अपनी मराठी में भी एक्सप्लेन करें ना सर, कि आपका कैसा अनुभव रहा हमारे साथ। मी 2 दिवसापासून या ठिकाणी आलो आहे हरियाणा करनाल मध्ये। जी जी जी। ठीक आहे, आता इथं दूध काढायचं काम चालू आहे। तर गेल्या 2 दिवसापासून मी इथं आल्यानंतर पूर्णपणे हा परिसर बघितला। हा माझा पहिला वेळ होता हरियाणात येण्याचा। ज्या प्रकारे रवीने ज्या प्रकारे मला हा पूर्णपणे परिसर दाखवला आणि ज्या प्रकारे इथं ब्रीड आहे, जे एकदम जेन्युइन ब्रीड आहे। मी आता HF मध्ये ऍक्च्युली मला नाशिक मध्ये गोठा स्टार्ट करायचा आहे, त्यासाठी मी HF चा या ठिकाणी बघायला आलो होतो। तर या ठिकाणी बघितल्यानंतर मी आज 3 गायची माझा सौदा झालेला आहे त्यांच्यासोबत, एक HF, एक थारपारकर आणि एक साहिवाल। आता जी HF जी गाय आहे तिकडे मी HF जी गाय आहे त्या HFचा 28 ते 30 लिटरची कॅपॅसिटी पर डेची आणि माझा 70,000 सौदा झाला आहे। त्याच्यानंतर जी थारपारकरची जी व्हरायटी ती मी 14 लिटरची त्याची कॅपॅसिटी पर डेची, तर तिचा मी 50,000 सौदा केला आहे आणि साहिवालचा माझा 40,000 सौदा झाला आहे। या प्रकारे माझा त्यांच्याशी बोलणं चालू आहे। अजूनही उद्या वगैरे आम्ही चांगल्या पद्धतीने कमीत कमी 10 ॲनिमल या ठिकाणून एका गाडीमध्ये नेणार आहोत, त्या प्रकारे आमचं बोलणंही चालू आहे। आतापर्यंत 3 गायी आमच्या सिलेक्ट झाल्या, गेल्या 2 दिवसापासून आहे मी इथे। त्यांची जी पद्धत आहे चारा पाणी देणे, गाय पूर्णपणे मी या ठिकाणी चेक केली आहे, त्यामुळे मला कसलाही अडचण आली नाही आणि मला कॉन्फिडन्स आला की हा मुद्दा आपल्याला सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे सांगतोय। गेल्या 2 दिवसापासून मी रवीसोबत आहे आणि एकदम चांगला मुद्दा आहे, चांगला प्रॉपरली या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याची त्याची मला वृत्ती आवडली, त्यामुळे मी 3 गायचा सौदा केला। उद्या आणि परवा आमचा पूर्णपणे सौदा होऊन जाईल असं मला वाटते, 10 गायचा 10 ॲनिमलचा, कारण की इथून मला नाशिकला 10 ॲनिमल मला नेता येतील एका ट्रकमध्ये। जी 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 सर। तो आपका अच्छा अनुभव रहा सर हमारे साथ? सॉरी, आपका कैसा अनुभव रहा सर हमारे साथ? बहुत बढ़िया अनुभव रहा, पिछले 2 दिन से हूँ, बहुत अच्छा है। उन्होंने यहाँ पे ट्रीटमेंट दिया मुझे, जिस तरीके से कामकाज दिखाया उनका और जिस तरीके से मेरा यहाँ पे मेरा फर्स्ट टाइम था, मैं बोला कि हरियाणा करना मैं फर्स्ट टाइम आ रहा हूँ, तो बहुत बेहतर तरीके से उन्होंने मेरी यहाँ पे सब कुछ व्यवस्था भी कर दी थी आने के बाद, और मेरा जो मकसद था यहाँ आने का वो 100% पूरा हो जाएगा। आज तो 3 गाय का हमारा सौदा हो चुका है। थैंक यू सर। थैंक यू। हाँ, थैंक यू। ओके।
व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.